धनत्रयोदशी हा आरोग्याच्या देवतेचे स्मरण करण्याचा, तिच्या प्रति ऋण व्यक्त करण्याचा आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याचा दिवस. समुद्र मंथनातून समुद्रातून आरोग्याची देवता मानल्या गेलेल्या धन्वंतरीचा पाचवे रत्न म्हणून लाभ झाला. या धन्वंतरीचा हा उत्सव व्यापारी लोक, लक्ष्मीची मूर्ती, वया, धंद्याची हत्यारे, सोने नाणे यांची पूजा करतात आणि यावेळी मुख्यत्वे धणे व गुळाचा नैवेद्य दाखवतात. झेंडूची फुले वाहतात, सगळीकडे पणत्या लावण्यास सुरुवात करतात. या दिवसापासून दारात आकाशकंदील लावतात. संध्याकाळी या दिवशी यमदीपदान केले जाते. त्यासाठी थोडी कणिक घेऊन त्यात थोडे तेल व हळद घालून एक दिवा करतात आणि तो दिवा अंगणात मुद्दाम दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. त्यालाच यमदीपदान असे म्हणतात. यमराजाची अवकृपा होऊ नये म्हणून त्याच्या नावाने दीप ठेवून त्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करतात. व्यापारी लोक धनतेरस मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आजच्या काळात हा सण आपण आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चय करून साजरा करायला हवा आणि आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यायला हवी. तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा व इतरांसोबत शेअर करा. शुभ दीपावली.